बंजारा समाजाच्या वतीनं मुळेगाव तांडा इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बंजारा समाजाच्या वतीनं मुळेगाव तांडा इथं कृतज्ञता मेळावा व 250 गरीब कुटुंबियांना गॅसचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास माजी महापौर लालसिंग राजपूत, भोजराज पवार, अलका राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास संत रामराव बापू लीलासागर ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र महसूल राज्यमंत्री संजयभाऊ राठोड हे येणार होते, परंतु काही घरगुती कारणामुळे दौरा मधूनच सोडून त्यांना परतावं लागलं. त्यांनी कार्यक्रमास मोबाईलवरून संपर्क साधत मार्गदर्शन केलं. या प्रसंगी भोजराज पवार यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. मार्गदर्शन दिलेलं आहे की याला कुठल्याही प्रकारचं घालबोट लागू नये आणि राजकीय भास येऊ नये आणि समाज सगळा यावा, हे मार्गदर्शन त्या गुरुने निश्चित तुम्हाला सांगितलेलं असेल. आणि गुरु नसेल आणि तुम्ही जर स्वतः केलं असेल तर तुम्ही भविष्यामध्ये एक मोठे नेते या भागातून उदय असे येणार यात काही शंका नाही. हेच मी आपल्या प्रसंगी या प्रसंगी आपल्याला सांगतो. जेव्हा आपली इच्छा होती, तुमचा उद्देश होता, बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये मोतीराम चव्हाण ही सगळे मंडळी बरोबर आम्ही चर्चा करताना तुम्ही सांगितले की समाजाला आणायचं आहे, समाजाला एकत्रित आणायचं आहे. संजय भाऊ येणार आहे, 1.5 महिन्यापासून तुम्ही इथं राबत होता, कष्ट करत होता, ह्या कसं तुमचं भाय येणार नाही. तुमची मंडळी, तुमची सगळी मित्रमंडळी, तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कल या ठिकाणी काम केलेलं मी गेली 1.5 महिन्यापासून मी आपल्याला पाहतो. पण हे कष्ट हे समाजासाठी जे केलंय, आज संदीप, आज एक संदीप राठोड म्हणून या भागाचं नव नेतृत्व उदयासित आलेलं आहे, हे काय थोडं नाही आहे. एवढी मंडळी तुमच्या या कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन आले, ही मंडळी कायम आपल्या पाठीशी राहणार आहे. आणि यांच्या नेतृत्वासाठी आपण जे काम करणार आहात, त्या काम करण्यामधून तुम्हाला याच्यामधून मोठी प्रगती निश्चित मिळणारच आहे, यात काही शंका नाही आहे. मला इच्छा होती की जर संजय भाऊ राठोड जर या ठिकाणी जर आले तर समाजाचे अनेक मोठे प्रश्न आहेत. समाजाचे प्रश्न असे मोठे आहेत की आपण कोणाच्या तरी आशीर्वादाने, कोणाच्या तरी पुण्याने 2 एकर 10 एकर 4 एकर 5 एकर जागा त्या आपल्या गावाच्या पाटलानं किंवा गावच्या कुठल्या तरी एका मोठ्या कुलकर्ण्यानं अशी आपल्याला जागा दिलेली आहे, पण ती जागा आपल्या मालकीची झालेली नाही, त्यामुळे विकासाची कामं त्या ठिकाणी होत नाही. आमचं प्रतापनगर हे गाव असंच आहे. हा कार्यक्रम संयोजक दीपक राठोड यांनी या कार्यक्रमामागचा उद्देश सांगितला. सर्वप्रथम मी मुळेगाव तांडा येथील कृतज्ञ मेळावा आयोजित केलं होतं. महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री संजयभाऊ राठोड यांची तारीख घेऊन हे नियोजित कार्यक्रम केलं होतं, पण काही कारणावास्तव की संजयभाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं नाही. आणि संजयभाऊनी फोनवर 10 मिनिट मार्गदर्शन केलं की मी कार्यक्रमाला काही कारणावास्तव माझी आई मातोश्री आजारी असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही. आणि समाजाचा आणि इतर लोकांचा दिलगिरी व्यक्त केली की त्यांनी आज मला सकाळी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडनं 5:05 फोन आला की संजय भाऊ राठोड निघाले सोलापूरच्या दौऱ्यावर, नियोजित कार्यक्रम ठरलं. पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशनकडनं फोन आला की संजय भाऊचं कार्यक्रम नियोजित झालेलं आहे आणि त्यांनी निघाले सोलापूरला. आणि लास्ट 11 वाजेपर्यंत असं मला फोनवर संजय भाऊचं बोलणं झालं की मी लातूरला आलो. लातूरच्या पुढे आल्यानंतर फोन आला की मी संदीप कार्यक्रमाला येऊ शकत नाही, तर माझी मातोश्री अत्यंत आजारी आहे आणि मी परत जावं लागेल, तर मी समाजाचा माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो म्हणून भाऊनी 10 मिनटं मार्गदर्शन केलं. तर मला एवढं सांगायचं आहे माझ्या बंजारा समाजाच्या बांधवांना की आपले संजय भाऊनी एवढं बोललं आहे की समाजाचे प्रश्न काय असतील, ग्रामपंचायतचे प्रश्न असतील, कुठल्याही विषयावर की
मी सगळं तुमचं सोलापूरचा दौरा अजून एकदा मी करेन, मी सगळं ऐकून घेतेल, तुमचे प्रश्न मी घेईन आणि प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेन की संदीप राठोडला तुम्ही सांगा, मी संदीप राठोडच्या निगमन महाराज चव्हाणच्या माध्यमातून की मी समाजाचे काय प्रश्न असतील मी सोडवण्याचा प्रयत्न करेल म्हणून संजय भाऊंनी सांगितलं. पण मी एवढंच या समाजाचं आणि इतर पत्रकार मित्रांचं आणि माझ्या बंजारा समाजाचे जे आलेले ज्येष्ठ योग मित्राचं आई माते म्हणजे वडीलधारा मंडळीचं सगळ्याचं मी दिलगिरी आणि मी माफी मागतो की या कार्यक्रमाला संजय भाऊ उपस्थित राहिले नाही. पण कार्यक्रम हा चांगल्या प्रकारे झाला त्याच्यामुळं माझ्या बंजारा समाजचे बांधव जे उपस्थित राहिले त्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो. या समाजाभिमुख कार्यक्रमासाठी संदीप राठोड मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.